हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी 2023 त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याच्यामध्ये पूजा, शुभ मुहूर्त, वाहन व स्वरूप, मकर संक्रांतीचे महत्त्व, पूजाविधी, नव्या नवरीचे हळदीकुंकू, लहान मुलांचे बोरनहान आणि तिळाचे नानाविध पदार्थ, म्हणजेच तिळाचे नानाविध लाडू व वड्या. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे. मकर संक्रांती सण हिंदू लोकांचा महत्त्वाचा सण आहे. ह्या दिवसापासून शुभ व मंगल कामे सुरू होतात, कारण ह्या दिवसापासून खार मासाची समाप्ती होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात. काही ठिकाणी खिचडी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात, कारण की या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी काळे तिळाला जास्त महत्त्व आहे, तसेच काळे तिळ दान करण्याची पद्धतसुद्धा आहे. मकर संक्रांती शुभ मुहूर्त. मकर संक्रांती 15 जानेवारी 2023 रविवार. पुण्यकाल सकाळी 7:15 ते संध्याकाळी 7:46. संक्रांत वाहन व स्वरूप. संक्रांत ह्यावर्षी वाघावरती बसून येत असून उपवाहन घोडा आहे. तसेच पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा आहे. कपाळावरती केशरी टिळा आहे. हातात सुवासिक जाईचे फूल असून नाव मंदाकिनी आहे. संक्रांत दक्षिण दिशेहून उत्तर दिशेला जात असून ईशान्य दिशेला पाहत आहे. 14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे. ह्या दिवशी मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवतात. 15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. ह्या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणतात. 16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे, म्हणजेच करी दिन आहे. ह्या दिवशी चांगले कोणतेसुद्धा काम करत नाहीत. मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य भगवान ह्यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर ह्यांचीसुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. ह्या दिवशी तीळ व गुळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते. भारतामध्ये मकर संक्रांत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांत, केरळमध्ये पोंगल, पंजाबमध्ये माघी व गुजरातमध्ये उत्तरायण व उत्तराखंडमध्ये उत्तरायणी इत्यादी. मकर संक्रांत ह्या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून काळ्या रंगाची जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी, घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात. पूजा झाल्यानंतर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक घरातील महिला आपले घर स्वच्छ करून आवरून सजवून ह्या दिवशी महिला छान आवरून घरामध्ये देवाची यथासांग पूजा करतात. पूजा झाल्यानंतर 5 बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी सौवाष्ण महिलांना वाण म्हणून दिली जाते. मकर संक्रांतीला बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा कशी करायची? साहित्य, चौरंग व त्यावरती स्वच्छ कापड, नवीन कापड बोळक्यांना झाकायला, पूजेचे सामान व फुले, 5 मातीची बोळकी, 1 पणती, दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी, बोळक्यांमध्ये भरण्यासाठी 1 छोटे गाजर चिरून, 10 ते 15 पावटा शेंगा, 10 ते 12 ताजी बोरे, 1 छोटा ऊस तुकडे करून, 5 भाताच्या उंब्या, तिळगुळ, नवीन कापड बोळक्यांवरती झाकायला. आता आपण पूजाविधी बघणार आहोत. प्रथम एका चौरंगावरती नवीन कापड घालून त्यावरती 5 बोळकी ठेवावी. प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूने हळद कुंकू लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे, पावटा, शेंगा, बोरे, ऊस तुकडे, भाताच्या उंब्या व तिळगुळ घालावे. मग एका बोळक्यावरती पंटी ठेवून त्यावरती फूल ठेवावे. वरतून कापड घालावे.
मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा होवो, कोणाची सुद्धा नजर न लागो। पूजा केल्यानंतर महिला देवळात जाऊन दुसऱ्या सवाष्ण महिलांना वाण देतात। संध्याकाळी घरी सवाष्ण महिलांना हळद कुंकूसाठी बोलवतात। हळद कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करतात। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र घालतात, त्यामुळे आपल्याला कोणाची नजर लागत नाही किंवा कोणत्या पण नकारात्मक शक्तीचा परिणाम आपल्यावरती होत नाही। नवी नवरीचे हळदी कुंकू। मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुंकू करतात। तिला हलव्याचे दागिने घालून तिचे कौतुक करतात। पहिले हळदी कुंकू करताना काळ्या रंगाची साडी भेट देतात। लहान मुलांचे बोरणहान करतात, म्हणजे लहान मुलाला नवीन कपडे घालून हलव्याचे दागिने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात। एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये चुरमुरे, साखर फुटाणे, गोळ्या, छोटी बिस्किटे, चॉकलेट, ऊस, बोरे, हरभरे मिक्स करून त्याचे बोरधान करायचे आहे। त्याच्या डोक्यावरती, म्हणजेच बाळाच्या डोक्यावरून हळूहळू अभिषेक करतात व हा सगळा खाऊ लहान मुलांना वाटतात। बोरधान हे 5 वर्षाच्या मुलापर्यंतचे करतात। मकर संक्रांती ऐतिहासिक महत्त्व। मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी असून म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात। ह्याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देह त्याग केला होता। ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती, म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात। तसेच ह्या दिवसापासून थंडी कमी होते। मकर संक्रांती ह्या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, तर्पण, जप, तप ह्याचे जास्त महत्त्व आहे। तिळाचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वड्या, गचक, रेवडी, गुळाची पोळी, तिळाची चटणी ह्या अगोदरच ह्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रकाशित केलेली आहे, त्याची लिंक मी खाली देत आहे। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।